आनंदमानंदकर प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि. चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरञ्जनम् नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः. नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दम् ब्रह्म सनातनम् गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. सर्वजण मिळून म्हणूया. देवो मतीजी गतीते सरस्वती श्रुती गाती जिची कीर्ती येती चिन्मयतु वाङ्मयतु असशी भारती करविसितु वदविसितु तू जगद्गती ये धामुनि स्तुति परसुनि भो सरस्वती मतिदेवुनि जाग्यहरुनि तारे भारती. सर्व देवी देवतांना वंदन. आपला हा पाचवा श्लोक चालू आहे. हस्तामलक नावाचं स्तोत्र आहे. आज बरेच जण नवीन आलेले आहेत. जगद्गुरू शंकराचार्यांचं हे स्तोत्र आहे. हस्तामलक नावाचे एक फार मोठे महात्म्य होऊन गेले. जगद्गुरू शंकराचार्यांचे शिष्य हस्तामलक असं त्यांचं आहे. प्रश्न आणि उत्तर असं आहे. प्रश्न पहिला विचारला त्याच्यावरती उत्तर देण्याचं या ठिकाणी हे सगळं कार्य सुरू झालेलं आहे. पहिला जो आहे तो पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. म्हणजे सगळ्यांना आपण मूळ स्थितीमध्ये आपण येतो. पहिला म्हणजे दुसरा म्हणूया. दुसरा श्लोक नाहं मनुष्यो म्हणा न च देवयक्षौ न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहं निजबोधरूपः
अर्थ सगळ्यांना समजला आहे. त्याच्यामधलं असणारं जे कॅरेक्टर म्हणूया की तो मी नाही आहे, मी नाही आहे, मी नाही आहे, मी नाही आहे, पण आहे काय, निजबोध रूप मी आहे, असं उत्तर या ठिकाणी दिलंय. शुद्ध बुद्ध नित्य मुक्त असं म्हणतात. चिन्मात्रिक सदोदित निजानंद आनंद भरित तो मी येथ निजबोधू, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढे हळूहळू हा विषय या स्तोत्रामधून स्पष्ट करीत 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 पाचव्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. पहिला झाला, दुसराही झाला. दुसऱ्यामध्ये सुद्धा म्हणतात, स नित्योपलब्धी स्वरूप अहम आत्मा, मी कोण आहे तर चैतन्य मात्र निजबोध स्वरूप मी आहे. ही मूळ भूमिका आहे, ती आपण कधी विसरायची नाही. आणि म्हणून प्रत्येक श्लोकाच्या शेवटी सनित्योपलब्धी स्वरूप अहम आत्मा, सनित्योपलब्धी स्वरूप अहम आत्मा असं शेवटचा चरण त्या ठिकाणी आहे. आणि असं सांगत सांगत तो नित्यपूर्ण स्वरूप आत्मा मी आहे, तो नित्यशुद्ध मी आहे, शुद्ध स्वरूप मी आहे, शुद्ध स्वरूप मी आहे, असं आग्रही प्रतिपादन करीत करीत वर्णन करतात. आणि पाचव्या श्लोकामध्ये स्पष्टीकरण देतात. मुखाभासको दर्पणे दृश्यमानो, म्हणा मुखत्वात् पृथक्त्वेन नैवास्ति वस्तु. चिदाभासको धीषु दे जीवोऽपि तद्वत्. सन्नित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. सुंदर वर्णन केलेलं आहे, फार सुंदर वर्णन आहे. पान नंबर 4 वरती आहे. आचार्य या ठिकाणी म्हणजे हस्तामलक म्हणतात, हस्तामलक म्हणतात खरं. काय म्हणतात? पाचव्या श्लोकामध्ये पहिल्यांदा मुख शब्द आला आहे. मुख म्हणजे हे मुख, मुख कशाला म्हणतात? प्रत्येक अवयवांचं एक एक वैशिष्ट्य आहे, तिथंपर्यंत ते मुख आहे. याला आपण मुख म्हणू का? अरे असं काय करतो, हा गळा आहे. कंबुकंठ असं म्हणतात, शंखासारखा पाहिजे. शंखावरती अशा 3 वळ्या असतात. हा कंबुकंठ हा भगवान गोपालकृष्णांचा होता, शुकाचार्यांचा होता. 3 वळ्या पडणं अत्यंत शुभ, लक्षणं सांगितलेली आहेत शरीराची. कान मोठे, पांडुरंग, आता वारी आली आहे. एक जण म्हणाला होता, गंमत असे, पांडुरंगाचे कान का मोठे? म्हटलं आपलेसुद्धा असतात. तो त्याला किती जणांचं ऐकावं लागतं? आपले लहान आहेत, पण आपलेसुद्धा मोठे होऊ शकतात. अवयवांचं वर्णन आहे, लक्षणं सांगितलेली आहेत, लक्षणं आहेत. कंबुकंठ, याला आपण मुख म्हणणार का नाही म्हणणार? पहिला शब्द काय? मुख. आभासका, हा त्याचा अर्थ नाही सांगत. दुसरा शब्द, तिसरा जो आहे तो दर्पणे. दर्पण म्हणजे आरसा. आता वस्तू म्हणजे मुख, आरसा, बरोबर. आरसा हा आरसाच आहे. आता गंमत काय आहे? आरसा समोर आहे, आपण आपलं मुख आरशामध्ये पाहतो. याला काय म्हणतात? प्रतिबिंब. भगवान गोपाळकृष्ण रोज आपलं प्रतिबिंब पाहायचा. पहिल्यांदा कशामध्ये पाहायचा? त्याचा सेवक सोन्याचं पात्र घेऊन यायचा, त्याच्यामध्ये तूप असायचं, सोन्याच्या भांड्यात तूप, आणि त्यामध्ये आपलं रूप पाहायचा, असा तो देव. नंतर आरशामध्ये पाहायचा, सगळं व्यवस्थित आहे ना,
फार टिपटाप होतं बरं का ते सगळं वर्णन फार छान आहे. कंसाने सुद्धा शेवटी तो आरशाजवळ गेला आणि आपलं प्रतिबिंब पाहण्याकरता तो आतुर झाला, परंतु त्याला अर्धच प्रतिबिंब दिसलं मस्तकापच्या म्हणजे इथून खालचं आणि मृत्यूजवळ आला त्याचा. लक्षात घ्या, तेवढंच लक्षात ठेवायचं नाही आहे, कृष्णाचं लक्षात ठेवायचं, बिंब आणि प्रतिबिंब. आता आपण पाहतो म्हणजे अर्थ काय झाला की आरसा आहे, मुख आहे आणि मुख त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. विषय पूर्ण समजून घेतलं पाहिजे. आता इथे या श्लोकामध्ये असं म्हणतात, मुखाभासको दर्पणे दृश्यमान, आपलं मुख आरशामध्ये दिसतंय. पण ते खरं आहे का? मुख खरं की आरशातलं प्रतिबिंब खरं? मग आरशांमधलंच मुख बघू देत ना सगळ्यांना? नाही, आपला जवळचा जरी व्यक्ती असेल, नाही, मला तुझ्याकडे बघायचं आहे, त्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे नाही बघणार. आता हा एक भाग झाला. आता एक आरसा, अनेक आरसे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मुख आहे आपण बघतोय. आता प्रतिबिंब 8 आहेत तिथे, म्हणून 8 रूप झाली का हो? 8 मुख झाली का? नाही, मुख एकच आहे, परंतु आरसे वेगवेगळे असल्यामुळे वेगवेगळे ते प्रतिबिंब दिसली. बिंब प्रतिबिंब आणि मुख, हे मुख एकच आहे. म्हणून जरी सुद्धा आपल्याला अनेक आपली मुख बघावी अशी वाटली, तरी मुख हे एकच असतं. ते 2 नाहीत, 3 नाहीत, 6 नाहीत, 7 नाहीत, 8 नाहीत, असा शब्दाचा अर्थ. आता या ठिकाणी काय म्हणतात, मराठी अर्थामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे, आरशामध्ये दिसणाऱ्या मुखाच्या प्रतिबिंबाला मुखापेक्षा निराळे असे अस्तित्व नसते. आहे का बरं? नाही आहे. आपण झटक्यात आपलं सगळं काय असेल ती तिलक लावणं, अन्य काही आकार त्याला देत राहिलो, तेवढ्या वेळात आपण झटकन बाहेर पडलो, विषय संपला, म्हणजे बिंब प्रतिबिंब नष्ट झालं ना. वेगळं अस्तित्व काही आहे का? नाही. आरसा हा उपाधी पुढे आल्यामुळे प्रतिबिंब रूपानं मुखस्तिथ प्रतीतीला येतं, म्हणजे आरशामुळं हे प्रतिबिंब आपल्याला दिसलेलं आहे. पण प्रतिबिंब हे मुखाहून निराळे भासते व आरसे अनेक, म्हणून अनेक मुख वेगवेगळ्या असला ते सर्व प्रतिबिंबसुद्धा परस्परावून निरनिराळी भासतात, असा याचा अर्थ आहे. आता इथे आचार्यानं काय म्हणायचं आहे, या स्तोत्रामध्ये बुद्धी पुढे काय म्हटलेलं आहे की बुद्धी रूपी उपाधीमुळे, वर्णन असं करतात, चित आभासकः धीषु, धी म्हणजे बुद्धी, धियो यो नः प्रचोदयात, बुद्धीला प्रेरणा देणारा. आपण मंत्र गायत्री मंत्र म्हणतो, धियो यो नः प्रचोदयात, आमच्या बुद्धीला प्रेरणा देणारा ही सूर्यदेवता आहे. धी म्हणजे बुद्धी बरोबर. अच्छा, या ठिकाणी या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की जी बुद्धी आहे, हा बुद्धिरूपी दर्पण आहे. बुद्धिरूपी दर्पणामध्ये प्रकाशरूप परमात्मा पडतो आणि तिथे अस्तित्व जाणवतं की तो आणि मी एक आहे. म्हणून धीषु जीवहा अपि तद्वत् चिदाभासकः, म्हणून वर्णन असं आहे की बुद्धिरूपी उपाधीमुळं शुद्ध चैतन्यस बुद्धीत प्रतिबिंबित होऊन आपण त्याला जीवरूपानं प्रतीतीला येतं. मग आपण खोटं समजायला लागतो, नाही हे कसं आहे, हे जग खोटं आहे, मिथ्याभास, मिथ्या म्हणजे खोटं, तू खोटं बोलतोस, बरोबर आहे. तो म्हणतो मी खरं आहे ना, माझं म्हणणं खरं आहे,
पण आपल्याला ते खोटं वाटतं, एक व्यावहारिक भूमिका मतलब मिथ्या. तसं मिथ्या जो आहे बुद्धिरूपी म्हणजे अंतःकरण, अंतःकरण चतुष्टय आहे, मन आहे, बुद्धी आहे, याच्यामुळं काय व्हायला लागतं माहिती आहे का, की जीवाची अवस्था जी आहे ही भिन्नत्वाकडे जातं. हे खरं नाही हो, नाही आहे असं. अहो हे सगळं खोटं कसं समजता तुम्ही, हे शरीर नाही आहे, मन नाही आहे, बुद्धी नाही आहे असं म्हणता का? अशा प्रकारचा विकल्प मनामध्ये आणि बुद्धीमध्ये निर्माण होतो आणि आपण जे शुद्ध जे चैतन्य आहे या चैतन्याला मिथ्यात्वाचा म्हणजे मिथ्याकडे नेऊन ठेवतो आणि आपण आपल्याला हरवून बसतो. पण हरवायला पाहिजे कसं, आपण आपलं न राहिलं पाहिजे. मी साधनेची परिणिती काय आहे, मी चैतन्य आहे बरोबर, मी देव आहे. हे कसं आहे, शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, अंतःकरण मी नाही, आणि मी कोण आहे तर मी शुद्ध चैतन्य आहे. आणि म्हणून मुखाचा आभास असलेलं प्रतिबिंब मुखाहून निराळे नाही, त्याप्रमाणे शुद्ध चैतन्यापासून भास झालेला जीव हा शुद्ध चैतन्यापासून निराळा नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शुद्ध चैतन्य हे नित्य ज्ञान स्वरूप आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. आत्मा आत्मा आणि परमात्मा, परमात्मतत्व आणि आत्मतत्व जे आहे तो मीच आहे, नित्य ज्ञान स्वरूप मी आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. इथेच आपण थांबूया. म्हणजे हस्तामलकांना या ठिकाणी सांगायचं, बघा म्हणजे तीन गोष्टी आपल्यासमोर जर आपण आणल्या तर आपल्याला या गोष्टी कळायला लागतात की नेमकं काय आहे. म्हणून आपण जो आहे आपली भूमिका काय घेतली पाहिजे, कसं हे शुद्ध चैतन्य आहे, स नित्योपस्वरूप स नित्योपलब्धी स्वरूपो अहम आत्मा, नित्य बोधस्वरूप आत्मा तो जो आहे तो मी आहे. बघा मी नित्य स्वरूप आहे, मी नित्य शुद्ध आहे, असं आपण चौथ्या या चरणामध्ये सारखं वर्णन केलेलं आहे. सनित्योपलब्धी सहा नित्य उपलब्धी स्वरूप अहम आत्मा, मी आत्मा आहे. तो कोणता, नित्यशुद्ध स्वरूप, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त सत्य समन्वित असणारं परमात्मतत्व मीच आहे ना. मग या ठिकाणी अशी भूमिका आपण घेतली की त्या ठिकाणी सुखदुःख पापपुण्य या सगळ्या गोष्टी दोष सगळे निघून जातात. निर्दोषत्व जे आहे हे आपोआप या ठिकाणी प्राप्त व्हायला लागतं आणि आपल्याला आनंद मिळतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, हा आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि म्हणून या स्तोत्रामध्ये प्रत्येक चौथ्या या वाक्यामध्ये किंवा चरणामध्ये सुंदर सगळं सार जे आहे हे सांगितलं आहे. पण तू सोदाहरण सांगतात, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. चंडांशू म्हणजे सूर्य उगवला. बघा सकाळच्या वेळी जर आपण फिरायला जात असू तर तो लालबंद असणारा जो चंडांशू जो आहे ज्या वेळेस तो विशेषतः समुद्राच्या त्याला काय सनराईज आणि काय म्हणतात सनसेट तो बघा तुम्ही. माऊलींची ही ओवी आहे, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. तो जसजसा सूर्य वर यायला लागतो, आपण बघा आपण समुद्राच्या किनारी आहे आणि त्यावेळेस तो लालबंद आहे, प्रखर नाही आहे, शांत आहे. आणि त्यावेळेस काय होतं, सबंध जो अंधकार जो आहे ता नष्ट होतो. विश्वाभास जो आहे हे विश्व जे आहे हे सगळा विश्वाभास हा मावळून जातो आणि खरं ज्ञान होतं सनित्योपलब्धी स्वरूप अहमत. ते सूर्याचं तेज म्हणजे मी आहे, दुसरं कोणी नाही आहे. तो तेजाचा अंश हा माझ्यामध्ये आहे, ओज मी आहे, ओज मी आहे. का बरे आपण नाही ठेवायचं अशी भूमिका ठेवली पाहिजे, मी बलवान आहे, मी श्रेष्ठ आहे. आणि ते जे सगळं असं जे आहे मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांश, सगळं निघून जात. मनामधला बुद्धीमधला अंधकार जो आहे हा सगळा निघून जातो आणि तिथे जी भूमिका येते ती भूमिका फार सुंदर असते, ती म्हणजे कोणची,
अद्वय अद्वैत कोणची द्वैत संपलं एकरूप झालो एकरूप झालो हे एकरूप होण्याकरता म्हणून हा सगळा अभ्यास आहे. खूप प्रत्यक्ष ही अनुभूती जी आहे अनुभूतीजन्य असणारा हा आपला मार्ग आहे लक्षात घ्या. काहीही या ठिकाणी कठीण नाही जरा थोडीशी भाषा वेगळी आहे परंतु सोधारण हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. स्वतः माऊलीसुद्धा अनेक रूपकांच्या आधारानं अनेक ओव्यामधून फार स्पष्ट सुंदर अशा प्रकारचा केलेला आहे. पहिले ओवे कोणचे माऊलींचे ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा संपवला विषय हो पहिल्या ओवीमध्ये जय जय स्वसंवेद्या स्वसंवेद्य माझ्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे त्याचं मला ज्ञान होण्याकरता आणि स्वसंवेद्या आत्मरूपा बरोबर आहे ना. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा सुंदर ओवीचा या पहिला ओवीनं माऊली ज्ञानेश्वरी फार सुंदर रीतीनं सांगितलेले. आता माऊली आलेली आहे म्हणून पहिला ओवीनं आपण त्यांना खऱ्या अर्थानं नमस्कार करूया सगळेजण मिळून म्हणू ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा पुढे खूप वर्णन आहे असो. बरेच जण म्हणतात मागे उदाहरण दिलं आहे परंतु कदाचित विसरला असेल ज्ञान ज्ञान म्हणून म्हणतात ना हा सगळा ज्ञानाचा विषय आहे. उदाहरण दिलेलं आहे काही नवीन लोक आहेत जुन्या लोकांना वाटेल की तेच तेच उदाहरण काय देता तुम्ही परंतु ज्ञानेश्वरी आठवली की आम्हाला ती 99 वर्षाची माऊली आठवत आहे माऊली आठवत एक 99 वर्षाची खेड्यामध्ये असणारी एक माऊली आहे त्या ज्ञानेश्वरी वाचायच्या बरं समोर ज्ञानेश्वरी आहे अक्षर ओळख नाही सही तर लांबच राहिली अजिबात अक्षर ओळख नाही. तुम्ही आम्ही ओवी म्हटली आपल्याला अक्षर ओळख आहे वाचलं आहे कुठेतरी ऐकलं आहे म्हणून म्हटली पण ती माऊली काय म्हणायची 99 वर्षाचं 100 वर्ष काही झाली नाहीत त्या तिची 98-99 वर्ष होतं समोर ज्ञानेश्वरीचं पान उघडायचं आणि बोट ठेवायचं कशावर ठेवणार पहिल्या ओवीवरती विठ्ठल 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 असं करत करीत हे पान घेतलं पुन्हा पान उलटायचं विठ्ठल 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 आणि पिंपळाचं पान ठेवायचं आणि त्या माऊलीने त्या ज्ञानेश्वरीला नमस्कार करायचा विठ्ठला आज एवढंच पुरे रे आज एवढंच पुरे आज एवढं माझा हा अध्याय झाला आणि हा तुला म्हणाले समर्पित केला. अशी प्रत्येक ओवीमधल्या शब्दावरती विठ्ठल 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 म्हणून असंख्य पारायणं या माऊलीनं केली. तिला अक्षर ज्ञान नाही आहे शब्द ज्ञान नाही आहे आणि ज्ञान जे आहे ते खरं जे आहे तेच तिला होतं. ज्ञानेश्वरीवरती बोलणं गीतेवरती बोलणं मला एक जणांनी प्रश्न केला होता मागे सांगितलं एका वाक्यामध्ये तुम्ही सांगा म्हणाले आम्हाला ज्ञानेश्वरीचा अर्थ काय आणि गीतेचा अर्थ काय एका वाक्यात सांगितला पाहिजे. ठीक आहे म्हटलं ज्ञानेश्वरी आणि गीता हा अनुभवण्याचा विषय आहे तो वाचण्याचा आहे प्रवचन करण्याचा आहे पारायण करण्याचं आहे पण अनुभवणं हे महत्त्वाचं आहे आणि अनुभवलं त्या माऊलीने तिला शब्द ज्ञान नाही फक्त विठ्ठल 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 अध्याय पूर्ण झाला ज्ञानेश्वरी सरते शेवटी वयाच्या 99 वर्ष सुरुवात झाली आणि मग एके दिवशी गलित गात्र झालेले आहेत थरथरत आहे सगळं शरीर सरते शेवटी तिनं ती ज्ञानेश्वरी घेतली आणि लवंडली आणि आपल्या डोक्याखाली ठेवून सांगितलं विठ्ठला अरे म्हणाले
मी तुझ्या मांडीवरती म्हणाले डोकं ठेवते म्हणाले आणि तिथेच प्राण सुटला. प्रत्यक्ष वाङ्मय स्वरूप विठ्ठलाचं जे आहे हे ती माऊली जाणत होती. तिला ज्ञान नाही आहे पण कसं नाही म्हणायचं, अहो तिलाच करत ज्ञान. तुम्ही आम्ही जे आहोत शब्दामध्ये जरी अडकलेलं असलं तरी खरं ज्ञान जे आहे ते तिला होतं. नाही आहे तिला समजलं, वाचता येत नाही, परंतु विठ्ठल स्वरूप ती झाली. सनिटोपलब्धी स्वरूप अहम आत्मा, मी श्रेष्ठ आहे हे तिनं प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवलं. क्षणार्धामध्ये हा प्राण गेला खरा, पण तिची भूमिका काय होती, विठ्ठला मी तुझ्या मांडीवरती देह सोडला आहे, सबंध आयुष्यभर मी तुझं नाम घेतलं, पण ते ज्ञानेश्वरीच्या आधारानं खऱ्या अर्थानं मला ज्ञान जे मिळालं ते त्याच्यामधून आहे. असो हा सगळा इथे विषय पूर्ण करूया. आपण माऊलीला पुन्हा माऊली माऊली नमस्कार करू आणि इथे विषय संपून टाकू. पुढच्या खैबाला पुढच्या रविवारी पुढचा श्लोक पाहूया. अवधूत चिंतन श्री बंद बंद केलं ना, कधीतरी म्हणत चला ना थांबा म्हणून. अरे मला आम्हाला भान राहत नाही, 10-20 झाल्यात, घड्याळ पुढं करून ठेवलं आहे काय मुद्दा म्हण. किती वाजलेत सांगा. हां मग बरोबर. अरे बापरे 10-10. अवधूत चिंतन श्री ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तू मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दो. अवधूत चिंतन श्री.